राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण हे तर उघड उघड गुपिते. मात्र आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर असो किंवा प्रादेशिक पातळीवर असो, राजकीय पक्ष हे घराणेशाहीवरच चालतात हे एक शाश्वत सत्य आहे आणि त्याची अनेक उदाहरणं सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेत. आता काँग्रेसचंच पाहणा, नुकताच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी असला तरी हा पक्ष सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालतो. भाजपही त्याच माळेतील मणी आहे. मात्र भाजपमध्ये थेट घराणेशाही नसली तरी पक्षात मात्र घराणेशाही बाळगणारे अनेक नेते आपल्याला सापडतील, त्यामुळे ते देखील याला अपवाद नाहीयेत. मात्र याला अपवाद आहे ती कम्युनिस्ट पार्टी. आता शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. तर लोकशाहीला मानणारे उदारमतवादी पुरोगामी अशी आपली छबी निर्माण करणारे शरद पवार हे आपल्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपदी बसवून आपली छबी जपणार की देशातील इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे आपल्याच कुटुंबातील सदस्याला अध्यक्षपदावर बसवणार याची उत्सुकता आता तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच लागली आहे. तर याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तर प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोण होते किंवा आहेत आणि आता त्यांचे उत्तराधिकारी कोण आहेत याची एक यादी जाहीर केली आहे. तर या यादीमध्ये कोणकोणत्या नेत्यांचा आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा समावेश आहे ते पहा. काश्मीरमधील मुफ्ती महमूद सईद यांनी पीडीपी म्हणजेच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाची स्थापना केली आणि त्यांचा उत्तराधिकारी आता त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती या आहेत. तर काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केली होती. आता त्यांचा उत्तराधिकारी त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला हा आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या पक्षाची धुरा आता त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल आणि त्यांची सून हरसिमरत कौर यांच्याकडे. बिहारमधील राष्ट्रीय दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची धुरा आता त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. तर बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष हा राजकीय पक्ष असून रामविलास पासवान यांनी सन 2000 या पक्षाची स्थापना केली होती. आता त्यांच्या या पक्षाची धुरा त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आहे. हरियाणातील राजनैतिक दल या पक्षाची स्थापना चौधरी देवीलाल यांनी केली होती. आता त्यांचे उत्तराधिकारी त्यांचे चिरंजीव ओम प्रकाश हे आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये चरणसिंग चौधरी यांनी 1967 नेहरूंशी होणाऱ्या मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल या राजकीय पक्षाची स्थापना केली. आता या पक्षाचा उत्तराधिकारी त्यांचा मुलगा अजित सिंग हा आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. आता या पक्षाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव हे कार्यभार पाहतात. ओरिसा मधील बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षाची स्थापना ओरिसाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांनी केली होती. आता त्यांचा उत्तराधिकारी त्यांचा मुलगा आणि ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे आहेत. कर्नाटकचे एच डी देवेगौडा हे भारताचे 11 पंतप्रधान होते. त्यांनी जनता दल सेक्युलर या पक्षाची स्थापना केली आणि आता जनता दल सेक्युलर या पक्षाची धुरा देवेगौडा यांचे चिरंजीव आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या हातात आहे. तमिळनाडूतील डीएमके या पक्षाची स्थापना तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी केली होती. आता या पक्षाची धुरा त्यांचे चिरंजीव एम के स्टॅलिन यांच्याकडे आहे. एम के स्टॅलिन हे सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी आर म्हणजेच एम रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. जानकी रामचंद्रन या फक्त 24 मुख्यमंत्रीपदी होत्या, त्यानंतर जयललिता या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. मेघालयमधील राजकीय पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी याची स्थापना पी ए संगमा यांनी केली होती. तर या पक्षाची धुरा आता त्यांच्या कन्या अगाथा संगमा यांच्याकडे आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाची धुरा आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांच्या हातात आहे. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर या पक्षाची धुरा त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आणि नातू आदित्य ठाकरे यांच्याकडे आली. एकंदरीत हे सगळं पाहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची धुरा भविष्यात कोणाच्या हाती येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.